सामाजिक कार्याचा वारसा अखंड चालू ठेवणार सामाजिक कार्यकर्ता मेहरुनिसा पठाण यांचा नाशिककरांना शब्द। नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ता मेहरुनिसा पठाण यांनी सर्व नाशिककरांना नवीन वर्षाच्या आणि रमजानच्या शुभेच्छा देत येणारे सर्व सण समारंभ कोरोनाचे नियम पाळून साजरे करण्याचे आवाहन केले आहे। सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या मेहरुनिसा पठाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। कोरोनासारख्या महामारीत मेहरुनिसा पठाण यांनी आपले कार्य सदैव तत्परतेपणे पार पाडल्याने नाशिकच्या भद्रकाली परिसरात पठाण यांच्या कार्याचा गौरव होत आहे। दिवंगत मोहम्मद पठाण यांच्या सामाजिक कार्याचा वारसा मेहरुनिसा पठाण यांनी गेल्या 5 वर्षापासून अखंडपणे सुरू ठेवला असून यापुढेही ते असेच सुरू राहणार असल्याचं मेहरुनिसा यांनी सांगितलंय। कोरोनाची साथ गडद झाल्यानंतर जेव्हा कोणीही पुढाकार घेत नव्हतं तेव्हा मेहरुनिसा यांनी गरजूंना अन्नदान करून आपणही समाजाचे काही देणे लागतो हे आपल्या कार्यातून दाखवून दिले। येणारे वर्ष सुखसमाधानाचे जावे आणि सर्वांना आरोग्यदायी आयुष्य मिळावे अशी प्रार्थना पठाण यांनी यावेळी केली। निसा पठाण, मैं ये साल है ना अच्छा कोरोना का जाए इसके लिए मैं दो अल्लाह से दुआ करती हूँ कि सबका नया साल अच्छा जाए और होली रंग पंचमी ये सब त्यौहार आ रहे हैं ये सब अच्छे से जाए और कोरोना का संकट सबके निकल जाए। और मैं अभी है ना 20 नंबर वार्ड से इलेक्शन में खड़ी रह रही हूँ तो ज़रा मेरे तरफ आप सबके लिए तो आप सबने मेरे लिए दुआ करना। मैंने जो काम किया है कोरोना के इसमें मैं बोल के नहीं बता सकती, ये सबके दुआ से करी मैंने तो अभी भी आने के बाद मैं सब ये कर सकती। नाशिक लोकशाही न्यूज़ ब्यूरो रिपोर्ट नाशिक।